प्रथमच कोकणात मराठी हिंदी फिल्मचे शूटिंग एकाच वेळी झाले असल्याने मराठी आणि हिंदी चित्रपट सृष्टीत प्रथमच अशी घटना घडली आहे. किंग पॉझिटिव्ह फिल्म्स आणि नाईन एंटरटेनमेंट निर्मित 8 पार्ट मराठी चित्रपट व अंदर की बात हिंदी चित्रपट या दोन्ही चित्रपटाची सुरुवात गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर मुंबईतील प्रभादेवी येथील सिद्धिविनायक मंदिरात मोठा जल्लोष व आनंदी वातावरणात संपन्न झाली. यावेळी संस्कृती कालदर्पणचे अध्यक्ष व संस्थापक चंद्रशेखर सांडवे यांच्या हस्ते क्लॅप देण्यात आली. विशेष आभार सिद्धिविनायक मंदिर न्यास प्रभादेवी श्री आदेश बांदेकर साहेब अध्यक्ष आणि श्री प्रवीण देसाई साहेब उपकार्यकारी अधिकारी खूप खूप सहकार्य केले त्याबद्दल त्यांचे आभार. विशेष आभार दिलीप शेठ पवार रुपाघर मंगेश पांचाळ पांचाळ बंगलो मापुसकर हाऊस राजेशबी मापुसकर तर यामध्ये कलाकार म्हणून सचिन पाटेकर वेदिका क्षीरसागर रुपाली पवार सुहास रुके सुधीर तुपे चंद्रशेखर सांडवे राजेशबी मापुसकर सुनील पाडालकर फिदा हुसेन संजली अडमकर डॉक्टर के स्वाती बाळकृष्ण घवाळी प्रीतम सुर्वे पूजा मेसरी रिया हातीसकर गणेश तळेकर आणि राहुल मौजे इत्यादी तंत्रज्ञ उपस्थित होते. महावाईसाठी गणेश तळेकर मुंबई. मी इकडे थिंक पॉझिटिव्ह आणि 09 यातर्फे फिल्म शूट करायला आलो होतो. फिल्मचं नाव आहे 8 पार्ट आणि अंदर की बात. ह्या दोन फिल्म शूट केल्या इकडे आणि आमची राहण्याची खाण्याची आणि फिरण्याची सोय त्यांनी केली. ते हॉटेलचे मॅनेजर आमच्या समोरच आहेत आणि ओनर राजेश मापुसकर सर यांचे स्पेशल थँक्स की त्यांनी एवढी उत्तम सोय केली. हॉटेल छान आहे, खाण्याची सोय. हॉटेलचं नाव आहे एकदम हॉटेल एकदम. खाण्याची खाण्याची सोय त्यांनी खूप उत्तम पद्धतीने केली. रात्री 12 वाजले होते, आम्ही शूट पॅकअप करायचो, खूप लेट व्हायचा, तरी देखील त्यांनी जराही न का म्हणजे रागवता किंवा खूप छान पण पद्धतीने त्यांनी हँडल केला. रात्री 12:01 नंतर देखील त्यांनी जेवाशेवा लागेल तेव्हा आम्हाला बाहेर जेवण ऑर्डर केलं आणि खायला दिलं. आणि स्पेशल याची स्पेशली राहुल किशोर मौजे तुमचं थिंक पॉझिटिव्ह फिल्म्स आणि 09 एंटरटेनमेंटतर्फे या छोट्याशा इंटरव्ह्यूमध्ये स्वागत करतो. आपण आज ज्या ठिकाणी उभे आहोत ते ठिकाण आहे हॉटेल एक दंत. हॉटेल एक दंतची खासियत म्हणजे असं आहे की राहण्याची उत्तम सोय तुम्हाला आणि सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट म्हणजे सोलरवर हे अख्खं हॉटेल सोलर ऊर्जेवर चालतं. याच्या कोणतीही लाईट वगैरे नाही, पण ती सोलर ऊर्जा जे म्हणतात ना त्या सोलरवर ही लाईट पूर्ण हॉटेल हे चालतं. आणि दुसरी गोष्ट जेवण अप्रतिम आहे. नॉनव्हेज व्हेज तर अप्रतिमच होतं आणि नॉनव्हेज तर अप्रतिम होतं. आम्ही म्हणजे खाऊ किती काय आणि एवढं पोट भरताना तरीसुद्धा आहे ना थोड्या वेळाने आम्ही काम करत असतो. काम केल्यानंतर पुन्हा भूक लागायची. तर आम्हाला आहे ना असं कधीच इकडे वाटलं नाही की आहे ना बाबा खातच राहावं असं वाटायचं. मी असलं तर मी कुठणार. रेडी सर ऑर्डर देता ना. नमस्कार, मी गणेश आहे. थिंक पॉझिटिव्ह आणि 09 एंटरटेनमेंटसाठी मराठी चित्रपट 8 पार्ट आणि अंदर की बात हा हिंदी चित्रपट आम्ही प्रथमच कोकणामध्ये 10 दिवसात पूर्ण केलेला आहे. आणि याचं जास्तीत जास्त श्रेय एकदंत हॉटेल श्री राजेश जी पी मापुसकर यांना जाते. कारण आम्ही एक विषय छोटासा घेऊन आलो, राजेश सरांना भेटलो कोकणामध्ये येऊन. त्यांना पहिल्यांदा काहीच माहिती नव्हतं मराठी चित्रपटमध्ये कसं चालतं, काम काय करतात, कसे असतात टेक्निशियन, आर्टिस्ट कसं होतं. मग या त्यांची माहिती देण्यासाठी आम्ही राहुलजी मोजे जे आमचे या चित्रपटाचे डिरेक्टर आहे आणि मी स्वतः निर्माता आहे आणि या गोष्टीमध्ये आम्ही आलो आणि यांना येऊन सांगितलं. याचा मागचा एक दुवा आमचा मित्र माझे माझा भाऊ रत्नागिरीचा जो गौरव कीर आहे त्याच्यामुळे हे सार्थ हे होऊ शकलं. कारण मापुसकरांची ओळख गौरव कीरमुळे माझी झाली आणि गौरव कीरमुळे मापुसकरांची ओळख आणि मापुसकरांनी आमच्यावर जो विश्वास ठेवला तो आम्ही त्यांना सार्थक करून दाखवलेला आहे. आणि आज 10 दिवसात कोकणामध्ये मराठी आणि हिंदी चित्रपट कोणीच पूर्ण करू शकत नाही हे आमचं चॅलेंज असतं. कोणीही सांगावं की 10 दिवसात आम्ही चित्रपट करू आणि तो मग हिंदी आणि मराठी नाही होऊ शकत, न भूतो न भविष्यती. आणि आमचे ह्या चित्रपटाचे कलाकार आहेत वेदिका क्षीरसागर सचिन पाटेकर सुहास रुके रुपाली पवार या कलाकारांनी अप्रतिमरित्या काम केलं आणि
राहुल मोजे आणि चंद्रशेखर साने यांची जी स्पेशल थँक्सची जी भूमिका आहे ती तुम्ही पाहायला विसरू नका. आठपाट आणि अंदर की बात मध्ये तुम्हाला अप्रतिम आवडेल आणि त्याच्याबरोबर जे सहकार्य होते.